You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी रानिका असलीवाल. एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. भारतामध्ये कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंटचे कर्नाटकमध्ये 2 रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांनी शिर्डी विमानतळावर कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना विमानतळ संचालकांना लेखी आदेशान्वये दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि 7 रोग अधिनियमन 1897 अन्वय कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांनी शिर्डी विमानतळ संचालकांना आदेश जारी केले आहेत. शिर्डी विमानतळावर जगभरातून भाविक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात, तेव्हा नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात यावी यासाठी कोपरगाव आणि राहता पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र काकडी आणि कोराळे येथील आरोग्य पथकाची विमानतळावर नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची नोंद ठेवावी, तपासणी करावी याबाबतचा अहवाल दररोज सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोपरगाव तहसील यांना सादर करावा अशा सूचनाही सदर आदेशात दिल्या आहेत. विमानतळावर थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर आणि प्रवाशांना हात धुण्याची पुरेशी व्यवस्था करावी. जंतुनाशके, विमानतळ प्रवासी बैठक कक्ष आणि परिसराची फवारणी करण्याची दक्षता घ्यावी. कोरोना नवीन व्हेरियंट कोरोना नियमावलीबाबत माहिती पत्रके, ध्वनिक्षेपकाद्वारे सार्वजनिक उद्घोषणा बॅनरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. शारीरिक अंतर, मुखपट्टीचा वापर आणि हात वारंवार स्वच्छ धुणे हे कोरोना प्रतिबंधात्मक वर्तन प्रवाशांना बंधनकारक करण्यात यावे. विमानतळावर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला क्वारंटाईन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी असे आदेशही कोपरगाव तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक यांनी दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.